आधी काश्मीरातील शांतीपूर्ण निवडणुकांचं श्रेय पाकिस्तान आणि फुटीरतावाद्यांना, नंतर दहशतवादी अफजल गुरुच्या अवशेषांची मागणी आणि आता फुटीरतावादी नेता मसरत आलमची सुटका. जम्मू काश्मीरमधील मुफ्ती मोहम्मद सईद सरकारनं अवघ्या 9 दिवसात केंद्रातील मोदी सरकारच्या नाकीनऊ आणले. 2010 मध्ये काश्मीरात दगडफेक आणि हिंसाचाराच्या घटनांचा उद्रेक झाला होता. त्यात सुमारे 112 निरपराध लोकांचे बळी गेले. या हिंसाचाराचा मास्टर माइंड असलेल्या मसरत आलमची सुटका करण्यात आल्यामुळं देशभरात संतापाची लाट उसळली आहे. यावरून विरोधकांनी जोरदार गोंधळ घालत संसद डोक्यावर घेतली. तेव्हा आम्हाला देशभक्ती शिकवू नका असा टोला लगावतानाच देशाची एकता आणि अखंडतेच्या मुद्द्यावर केंद्र सरकार तडजोड करणार नाही अशी ग्वाही पंतप्रधान मोदींनी दिली. जो कुछ भी गतिविधियां हो रही है, न वो भारत सरकार से मशवरा कर करके हो रही है, न भारत सरकार को जानकारी दे करके हो रही है. सरकार ऐसी किसी भी हरकतों को स्वीकार नहीं करती है. देश की एकता और अखंडता में कोई समझौता हमें मंजूर नहीं है. आलमच्या सुटकेबाबत केंद्र सरकारनं जम्मू काश्मीर सरकारकडून खुलासा मागवलाय. गरज भासल्यास केंद्राच्या वतीनं कडक ताकीद देण्यात येईल असा इशारा केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांनीही दिला. सदन को अपनी तरफ से, अपनी सरकार की तरफ से आश्वस्त करना चाहता हूं कि इस देश में पब्लिक सेफ्टी और पब्लिक सिक्योरिटी का जब भी कोई सवाल खड़ा होगा, हमारी सरकार किसी भी सूरत में उससे कॉम्प्रोमाइज नहीं करेगी. मात्र पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांच्या निवेदनानंतरही विरोधकांचं समाधान झालं नाही. हिम्मत असेल तर पीडीपी सरकारमधून बाहेर पडा असं आव्हान काँग्रेसनं भाजपला दिलं. की वहां पर जो कर रहे हैं उसके बारे में कोई मालूमात हमारे पास भी नहीं है. इसे वो जो उनको छोड़ रहे हैं और जो डिसीजन ले रहे हैं वो स्पष्टता से उन्होंने कहा. और जब वो कहते हैं अगर ऐसा है तो अपना बीजेपी के जितने भी लोग सपोर्ट कर रहे हैं आप बीजेपी पार्टी विथड्रॉ कर लीजिए. केवळ विरोधकच नव्हे तर शिवसेनेनंही आलमच्या सुटकेवरून आक्रमक भूमिका घेतली आहे. जेल से इस प्रकार से टेररिस्ट अगर छूटते हैं जम्मू काश्मीर में तो मुझे लगता है सरकार वहां जो चल रही है वो भारतीय जनता पार्टी की नहीं पाकिस्तान की सरकार चल रही है. एकूणच जम्मू काश्मीरमध्ये पीडीपी सोबत सरकारमध्ये सामील होण्याचा निर्णय हा भाजपसाठी अवघड जागेचं दुखणं झालंय. धरलं तर चावतंय आणि सोडलं तर पळतंय अशी भाजपची आणि मोदी सरकारची अवस्था झाली आहे. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.